या ठिकाणी बोले सुंदर मनोरंजन आणि कला भारी आवाजला मी हजार काढले माका 500 ने देला सुंदर जे काय वाटला धन्यवाद या ठिकाणी आमचे हरिभक्त कारणाचे सन्माननीय सूर्यकांत कदम आले होते बरोबर आभार मानतो त्याचप्रमाणे आमचे परम मित्र आमचे जोडीवाले सन्माननीय संजय जी गाडीगावकर बुवा त्यांचे पण मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी आमचे परम मित्र सन्माननीय कैलासवासी गोपाळ पाटेकर नाईक यांच्या स्मरणार्थ छोटे छोटे कलाकारांना सर्व तुमचं राज्य छोटे छोटे कलाकारांना त्यांनी व्यासपीठ दिलं असे आमचे आज आमच्यात नाही खरोखरच कारण त्यांच्या आत्मक्षीर शांती लावो अशी परमेश्वराची मी प्रार्थना करतो त्यांच्याकडून त्यांच्या स्मरणात 200 रुपये आले स्वीकारतो धन्यवाद त्या परमेश्वराची प्रार्थना करतो त्यांच्या आत्मक्षीर शांती लावो कळ काढण्यासाठी गुवांची वायस कळ काढा जय भारत सोसायटी विकास मंडळाकडून हे 500 रुपये स्वीकारतो धन्यवाद 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 दुश्मनी करायची ती मोठ्याची करायची बघा नाही तर रामेश्वर भटजी नाव गेलं असता काय महाराजांवरून दुश्मनी केला साधो माणूस काय रामेश्वर भटजी म्हणजे त्याच्यामुळे त्याचं नाव ते द्यायचं दिलं त्याच्यात रावण रावणासारखं भक्तिवान कोण नाही मी काय म्हणते आम्ही रावणा बघित जात आहोत माझ्या मते त्या दुर्योधनाकडे जाळ होतो त्याने हात घातले झाडी आहे काय झालं बरोबर या ठिकाणी माझ्या आई बहिणी बसल्यात त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बरोबर एकच वाक्य सांगेल 14 वर्ष काम केलेला शरणांत तिचं नाव मुक्ताबाई आणि तुम्हाला काका बोलला तरी धन्यवादचा प्रेम कमी होत नाही तिचं नाव जिजाबाई आणि पोटच्या पोराला पोटाला बांधून लढायला गेली तिचं नाव झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि भाऊया लक्ष्मणा चित्रांची गंगा राणी नाव सावित्रीबाई आणि आपल्या पाण्याच्या शुभाचं नाव कारण खरोखर सांगते महिला वर्गासाठी जोरदार काय 100% झाल्या पाहिजे कारण आज महिलांना आरक्षण पहिल्यापासून बोला महादेव नंदीवर गणपती उंदरावर आणि आदिशक्ती वाघावर म्हणजे पहिलाच आरक्षण पहिलाच आरक्षण होत आहे आम्ही आता काढणार तर खरोखर बुवानी आमच्या साहेबांनी एक गजर म्हणण्याचा प्रयत्न केला मी पण बाहेर बारीक सोडी मुले काय आहे 1000 दिले तर 1500 तरी देतील ह्याच्याकडे काय काय शिकावया आणि कारण बरोबर म्हणजे नावाप्रमाणे ते बघा त्यांच्या नाव विनोद नावाप्रमाणे त्यांनी माणूस आहे बघा कधी अजिबात माणसाचा चेहरा काय नसत हसत मुखी तो सदा सुखी बाकी जाऊन घेतील ना आज मी जिथे वेळ काढून सांगले 100% काय नाही काय आहे बघा
आपल्या पद्धतीने मनोरंजन तुमचा 100 टक्के करणार 100 टक्के मनोरंजन करणार त्याच्याबद्दल वाद नाही कारण वाणी सांगितले बघा भक्ती कोणाकडून शिकली पाहिजे भक्ती ज्ञानदेवाकडून भक्ती शिकली पाहिजे भक्ती कोणाकडून शिकली पाहिजे ज्ञानदेवाकडून बघा ज्ञान कोणाकडून शिकलं पाहिजे ज्ञानदेवाकडून भक्ती भक्ती प्रल्हादाकडून शिकली पाहिजे वैराग्य कोणाकडून शिकलं पाहिजे तर ध्रुव बाळाकडून शिकलं पाहिजे पतिव्रत कोणाकडून शिकलं पाहिजे तर त्या अनुसयाकडून शिकलं पाहिजे आणि श्रद्धा कोणाकडून शिकली पाहिजे तर त्या द्रौपदीकडून कारण भर समयामध्ये साडी ओढल्याने पण कृष्णावर भरोसा होतो म्हणून त्या द्रौपदी द्रौपदीसारखी श्रद्धा कोणासारखी असते त्या द्रौपदी सारखी बघा माझी आजी तिकडे बघता काय काम भारीच काम आजी बसलो आऊस बसली आपली काय झाले बरोबर आजच्या वारीला एवढी मजा येणार 100% मजा येणार कारण महिला वर्ग आणि आमचे मंडळ आणि मोठी गोष्ट म्हणजे साहेब बसले बरोबर सांगतो सॅल्यूट मारायला लागले सॅल्यूट मारायला लागले खरं 100% कारण कसं आहे बरं ठीक आहे बोल मागे सांगितले काय पैसे दिले आणि मोकळे झाले ते काय आपल्या रामाचं राज्य काय काय हरकत नाही बरं आज माऊली तुम्हाला सांगतो साहेबांनी बरेचशा कॉलेजच्या लोक मुलांचे ऍडमिशन इतर काही समाज कार्य एवढे केलेले आहेत जबरदस्त साहेबांचं कार्य आहे साहेबांसाठी एक छोटासा कार्य सादर करतो नाही कुणीच तोडीचा आणि हे रमेश मालुसरे रमेश मालुसरे सॉरी पण मालुसरे घरी नाही सगळेकडे मालुसरे हो बाबा घरी नाही कदम पण घरी नाही मोदी साहेबांनी माझं नावच मोठीवर लिहून टाकले एक कदम स्वच्छता की होय म्हणजे कदम पण घरी नाही असं ना भारीच काम केलेली होय आणि सगळी जागी ऐका दिलेली आमच्या बुवा काल नाही घातलेली नाही खरोखर असं ते काय आहे हसत कळत बारी होणार 100% बुवानी सांगितल्याने या माताचा काही आहे कारण बुवानी सांगितल्याने काय दुःख अडवायला हुंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये क्या बात आहे खरोखरच म्हणून बुवांसाठी एकच सांगेल हातात चिन्ह्या बांधून मैत्री करणं आमची जात नाही हातात चिन्ह्या बांधून मैत्री करणं आमची जात नाही वेळ प्रसंगी मित्राच्या छातीमध्ये घाव आपल्या छातीवर घेण्याची घेतल्याशिवाय आम्ही राहत नाही घेतल्याशिवाय राहत नाही हम तो तेरे आशिक है सदियों पुराने चाहे नाही कुणीच तोडीचा मालुसरे साहेबांच्या जोडीचा कार्य Yeah.
ولكن
ماشي ميزو شاي دوبي حتى تا كايا ورا بعدي خالد ليه يلاو بات كرو بابي بات كرو يلاو أني هاتا هندا يورا سوبي لا وانتا بعدي تاني خالد ليه وايزا هاي أنت أنا بقى كوباي كوناي أنت ده هندرني بيرا كارلي لاتل كابا كده أو تومكا سانك يا بوريا كا أطفال تري بنتي आमच्या टाइमात काय तुमका सांगा शाळेत येताना पिताजी पिशवी खाल्ली आणि पॅन्ट उनासला झाला हे काय सांगा तुमका लय वाईट पडली तू अहो गाडीची ती आणि असा का गाड्या तो कातून उठते अशी परिस्थिती म्हणजे काय त्या टाइमात काय परिस्थिती गेली ती खरोखर सांगताय बुआने मगाई सांगले वय किती तुझा बाबा माझा वय बुआच्या लेवलला झाकून बुवा माझ्यापेक्षा दोन तीन वर्ष पाच सहा वर्ष पण बुआन बरोबर मी खेळलोय बुआ माहित नाही बोल आपण क्रिकेट खेळला तुमचं माहित नाही बुआच्या घरी पण बरेच म्हणजे आमचे माझे मित्र आहेत संजय कुमार आणि त्यांनी एकदा बुआच्या घरी बरेच वेळा म्हणजे लहान असताना पण मी गेलेलो आहे बरेचच्या टायमाला पण गेलेलो आहे पण काय आहे काय आहे माझ्या त्याची गाडी आणि नातं बदल नाही मी पण उंची तेवढी शाळेत मी पाठी बसलोय ना मास्टर म्हणे पाठी पुढे आणि नाका भूगोल त्याच्यात नकाशात हे दाखव पाकिस्तान कुठे आहे मी फोन असं करून गेलोय का हात गाडवा घालव तर काय काय अशी पण तुम्हाला सांगतो या परीक्षेच्या टायमात माझ्या टायमात ना काय झालं दहावीचा पेपर हो आणि दहावीचा पेपर म्हणताना माझ्या पुढे जो वर्ग होतो त्याला काय केलं यार सगळी गाईडाची पानं फाडली आणि पॅन्टीत आपल्या भरून सगळी घेऊन येतो सगळी पानं घेऊन गेल्यानंतर पुढे बसून मास्टर इथं तर लय हुशार मास्टर त्याच्या पाठी ते बाजूकच उभं राहिलो ह्याचा सगळा फुगलेला दिसल्या बरोबर बाजूकच बाजूक उभं राहिले म्हटल्यावर मी म्हटलं नंबर कर्मा मी असतं अरे अभ्यास करतो लागता असत नाही बाजू होय अभ्यास करतो लागता तो म्हणलं वाईस था डोका एवढा हुशार गुलामाचा काय केल्या प्रश्नपत्रिकेचं एवढं तुकडं काढले त्याच्यात काहीतरी लिहिल्या आणि मास्तरांच्या हातात दिल्या मास्तरांच्या हातात चिठ्ठी दिल्याबरोबर मास्तर जाऊन खुर्चीवर बसले मास्तर पेपर संपोपर्यंत मास्तर काय उठलं आणि हे माझ्याकडे बघितलं असं आता मर म्हणा नकार मान मर आता तुका दाखवणार नाही म्हटलं नको नाही दाखवलं तर 65 मार्क 65% पडले ना बस झाले तेव्हाचे 65% म्हणजे आताचे किती सांगायचे अहो उदरणी बेळा काढल्या त्याच्यात अपेक्षा ठेवून मी 5000 माणूस आहे आणि मी एकटं मामाकडे होतोय शाळेत कनेडी हायस्कूलचं विद्यार्थी उदरणी बेळा काढल्या त्याच्यात ठेवायचो घर राखून गेले का काढायचा काय आहे बाहेर दुसऱ्याकडे शिकाय केल्यानंतर सगळ्या करू तर लागतात आणि सगळ्या केल्यानंतर म्हणून आज हे संस्कार घडले रेट नाही लय लय आता पर्यंतचे अहो काय सांगते अभ्यास कर तुमचा काय पाय झाल्याची कारण आता पर गेला असंच तर तुमचा काय होता फक्त तुम्ही तयार ठेवा 21000 तुम्हाला पाहिजे 5000 कारण आमच्या टाइमात मोबाईल काही टावर नाही काहीच नाही काय हो आता जिओचं टावर आणि भाजपाची पॉवर हिंमत नाही कोणाची काळजी आणि आठवड्याच्या बाजाराची आणि मास्तर जाऊन बसले मास्तर कुठे बसल्यावर मिळते अरे काय केलंच काय म्हणून गबरव सगळी काढल्यात पाना आणि सगळी सुरुवात केल्या मास्तर काय कुठे म्हणून बाहेर गेला तुला काय सांगते बाहेर गेल्याच्या काय केलं मास्तराकडे लिहून दिलं तुमची पाठवून प्याट भाटी म्हणून एवढं चालेल मला काय सांगणार मला द्या चला तर वेळ महत्वा रूपाचा अभंग या ठिकाणी सादर करतो कारण प्रत्यक्ष पांडुरंग युगी 28-27 ठेवर उभा आहे बघा साधी गोष्ट नाही त्या पांडुरंगासाठी एकदा जोरदार काय झालं पाहिजे जोरदार अरे युगी 28 झाली तरी अजून पैसे खाली बघा ही काळी या काळीत लय सामर्थ्य साधी काळी नाही जन्म मृत्यू घरात टाळण्याची काळी आहे बघा आपल्या हाताची पेराची बट्टा बघा त्याच्यात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 14, 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
Thank you.
باقي كل ثالث وده كله. هذا تمين ثالث ولا نمتلا غير بيت وبيت. Thank you.
Thank you.